डॉक्टर आपण हार्नियाचा जर का विचार केला तर त्याच्यात तर तुमचे जागतिक रेकॉर्ड झालेले आहेत असे अनेक पेशंट आपण हार्नियाचे बरे केलेत पण व हार्निया जर का असेल आणि जाड आहे रुग्ण तर मग अशा वेळेला त्यांचे उपाय बदलतात झाड लोकांमधल्या हरण्याच्या गाईडलाईन्स लुकड्या लोकांच्या गाईडलाईनपेक्षा वेगळ्या असतात जाड लोकांमध्ये फॅट जास्त असतं वॉल जाड असते आणि त्यामुळे पोट वाढल्यामुळे ताणून ताणून फाटून तो हरण्या होतो वजन जर कमी केलं नाही तर कितीही चांगल्या डॉक्टरने उपाय केला तरी ते परत फाटून परत हरण्या होऊ शकतो त्यामुळे हरण्याचा उपाय हा शक्यतो दुर्बिणीतूनच करावा म्हणजे कुठे जखम नसते कापलेलं नसतं जखम भरणार नाही किंवा इन्फेक्शन असे आजार टाळले जातात त्याचबरोबर नवीन गाईडलाईनप्रमाणे हरण्याबरोबर दुर्बिणीमधून तुम्ही जेव्हा करता तेव्हा पोटामधून हरण्या बरं करत असता शेजारी जसर असतं थोडंसं तुम्ही अजून उपाय केलात तर वजन कमी होतं पण वजन कमी झाल्यामुळे पोटाच्या स्नायूंवरचा ताण कमी झाल्यामुळे हरनियाची जखम लवकर भरते आणि परत होत नाही खूप वेळेला स्त्रियांमध्ये खाली पोट वाढलेलं असतं प्रेग्नन्सीनंतर पण असतं आणि असं दिसतं पण कोणाला माहीत नसतं की हे वजन वाढल्यामुळे दुभंगलेले स्नायू आहेत त्यामुळे कितीही व्यायाम करून ते पोट खूप स्त्रियांचा आत जात नाही पण तिथे ॲक्च्युली हरण्या म्हणतात त्याला असं म्हणतात की स्नायू दुभंगलेले आहेत वेग फाटने, तुन आवयो दुखत तो तो, कदी तर अशा प्रकारचे वेगवेगळे डिफेक्ट्स मसल फाटणे आणि त्यातून अवयव बाहेर येण्याला हारण्या म्हणतात दुखत नसतो दिसतो पण कधी अडकला तर मात्र तो धोक्याचा होऊ शकतो आणि त्याचा उपाय जर वेळेत केला तर दुर्बिणीतून एक दिवसात बरा होईल असा होऊ शकतो आणि हे सांगण्यासाठीच आम्ही ॲक्च्युली पंचेकाळी शस्त्रक्रिया दहा तासात करून दाखवल्या की सर्व रुग्ण दुसऱ्या दिवशी जाऊन कामाला लागू शकले